आपण दुसऱ्यांदा ही निवडणूक लढता आहात, नेमकी कशी चुरस होणार आहे, काय वाटतं आपल्याला, आपण मतदारांपर्यंत आता जात आहात? गेल्या 10-15 दिवसापासून मी मतदारांपर्यंत जातो. मतदारांपर्यंत गेल्यानंतर ज्या ज्या गावामध्ये मी काही विकास कामं केलेली आहेत, लोकांचे प्रश्न सोडवले आहेत, ते लोकांना माहिती आहेत. लोक म्हणतात की नाही आमदार महोदय आपण काम केलेलं आहे, परंतु मुद्दा असा आहे की जो आम्हाला 2024 लोकसभेच्या निवडणुकीचा जो एक जो म्हणजे एक अंदाज आलेला आहे किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये झालं ते आता होण्याची शक्यता आहे. पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होणार 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये तो झालेला आहे. परंतु आमची जी ह्या पालघर जिल्ह्यातली जी जनता आहे किंवा खास करून माझ्या मतदारसंघातली, या अमिषाला बळी पडणार नाही. आता आपल्या समोर जे उमेदवार आहेत विनोद मेडा, यांच्याबद्दल काही नागरिकांचा आरोप समोर येतोय, नेमके काय आरोप? हे बघा, हा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे, परंतु मी सुद्धा त्या भागामध्ये फिरत असताना, त्यांच्या खास गोटामध्ये फिरत असताना, त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये फिरत असताना तिकडच्या लोकांनी माझ्याकडे पण त्या काही तक्रारी उपस्थित केल्या. परंतु आता तो त्यांच्या व्यक्तिगत ज्या आहे त्याच्यामध्ये की मी फारसं बोलणार नाही. ते निवडणूक लढतायत लोकशाही पद्धतीने, ते लढतायत, मी माझ्या पद्धतीने लढेन, त्याच्यामध्ये मी काय फारसं बोलणार. हा जो पैशाचा वापर होतो, काही दिवसापूर्वी मला वाटतं साधारणतः आठवडाभरापूर्वी माझ्याच मतदारसंघामध्ये गुजरात बॉर्डर उधवा येथे 4.5 कोटीची रक्कम पकडली गेली. लगेच आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्वरित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना किंवा निवडणूक आयोगाला कळवलं, पोलीस प्रशासनाला कळवलं की एवढी मोठी रक्कम कशी काय गुजरातमधून येते, मग त्याची चौकशी झाली पाहिजे. मी सांगितलं कोणाची आहे त्याची चौकशी करा, ही रक्कम कुठून आली, कोणाची आहे, कोणाकडे जाते, हे सर्व आम्ही पोलीस प्रशासन सांगितलं की चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः आपल्या ह्या पालघर जिल्ह्याचे SP बाळासाहेब पाटील साहेबांना मी स्वतः संपर्क केला की साहेब अशीशी रक्कम ही पकडली गेलेली आहे. त्यावेळेस मला SP साहेबांनी सांगितलं की त्याची आम्ही चौकशी सुरू केलेली आहे, ती रक्कम जिल्ह्याला आलेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे असं ते म्हणाले. परंतु नंतर कोणतरी म्हणाले की ती बँकेची रक्कम आहे म्हणायचं, पण ती बँकेची रक्कम म्हणजे त्याला काही सुरक्षितेला गार्ड वगैरे नसताना एवढी मोठी रक्कम कशी काय येते, हे संशयास्पद आहे ना. आणि आम्हाला खास त्याच्यामध्ये डाऊट आहे की हे पैसे हे निवडणुकीसाठीच आले असणार असा आमचा पूर्ण संशय आहे. आज आपण बघतोय की मच्छीमार आणि शेतकरी यांना देशोधडीला लावणारं वाढवण बंदर हे किती भयानक आहे. जे सगळे रिपोर्ट जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये अक्षरशः हजारो शेतकरी आणि मच्छीमार हे त्यामुळे देशोधडीला लागणार आहे. आम्ही अभ्यास केलेला आणि त्या वाढवण बंदरामुळे आज तुम्हाला सांगतो गोरगरीब माणसाला खलास होणार. आणि आपल्याला माहितीये की मोदी साहेबांचे लाडके उद्योगपती जे आज अनेक बंदर वगैरे चालवतात त्या गौतम अदानींचा फक्त फायदा होणार, बाकी कोणाचाही फायदा होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत याच्यावर सुद्धा आम्ही आवाज उठवतोय. आमदार विनोद निकोलेंनी उठवलाय वारंवार, उद्धव ठाकरे साहेब उठवत आहेत, शिवसेनेचे प्रमुख, आज बाकी सगळे लोक, महाविकास आघाडी हा वाढवण बंदराचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आपण करतोय. आपण बघा गेलं वर्ष दीड वर्ष या नॅशनल हायवेचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे. इतकं भयानक चित्र आहे मी तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे कोणी हा प्रश्न का उचलत नाही मला माहित नाही. आम्ही उचलतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज या पत्रकार परिषदेत, वर्षभर चालू आहे. तुम्ही जर कोणालाही विचारलं तिकडे काम करणार किती वेळ लागेल, म्हणाले अजून 3-4 वर्ष लागू शकतात हे सगळं पूर्ण व्हायला. आणि याच्यामध्ये आमच्याकडे माहिती आहे इतका भ्रष्टाचार झालेला आहे, प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या कॉन्क्रिटीकरणाच्या याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो मी ठाण्याला राहतो, अनेकदा मी इकडे येतो. आज तुम्ही ठाण्याहून खरं म्हणजे यायला पूर्वी 2.5 तासामध्ये डहाणू किंवा तलासरीला येतो, आपण पण आलेला असाल अनेकदा. आत्ता तुम्हाला सांगतो ठाण्याहून निघाल्यावर इथे पोहोचायला 6 ते 7 तासापेक्षा कमी पैसा हे लागत नाही वेळ, हे आपल्याला माहिती आहे. परवाच मी आलो, म्हणजे कोणी जरी आलं तरी हे होत. आणि याला जबाबदार कोण? किती डिझेल जाते, कोट्यवधी रुपयांचं ऍक्सिडेंट होत आहेत, माणसं मरत आहेत, आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकार, हा संबंध भ्रष्टाचार चाललेला आहे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आम्हाला या संबंध मतदारसंघामध्ये
अत्यंत महत्वाचं आम्ही करणार आहोत. आणि याच्यावर जर काही त्यांनी लगेच केलं नाही तर निवडणुकीनंतर एक जोरदार आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या मुद्द्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आजच आम्ही देतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.